येशू लाजरले मेलेल्यातून जिवंत करतो. लाजर नावाचा एक माणूस होता. त्याच्यावाल्या दोन बहिणी होत्या, ज्याचे नाव मरिया आणि मार्ता होते. ते सगळे येशूचे घनिष्ठ मित्र होते. एक दिवस कोणतरी येशूले सांगितलं की लाजर खूप बीमार आहे. जेव्हा येशूने हे ऐकलं तेव्हा त्यानं म्हटलं, हे बिमारी मरणासाठी नाही तर हे बिमारी देवाच्या गौरवासाठी आहे. येशू आपल्या मित्रावर प्रेम करत होता, पण जती तो होता तती त्यानं दोन दिवस वाट पाहिली. अन त्या दोन दिवसानंतर येशू आपल्या शिष्याईले म्हटलं, चला आपण पुन्हा यहुदियामध्ये जाऊ. तेव्हा शिष्याईनं उत्तर दिलं, पण हे गुरुजी, आता थोड्या वेळा अगोदर तिथले लोक तुले मारून टाकण्याच्या फिकरीत होते. येशूने म्हटलं, आपला मित्र लाजर हा झोपला आहे अन मले त्याले जागी करायचे आहे. येशूच्या शिष्याईनं उत्तर दिलं, हे प्रभूजी, जर लाजर झोपलेला आहे तर तो चांगला होऊन जाईन. तेव्हा येशूने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की लाजर मेला आहे, मी आनंदित आहो की मी तती नव्हतो, याकरिता तुम्ही मायावर विश्वास करू शकावे. जेव्हा येशू लाजरच्या गावात पोचला तेव्हा लाजरले मरून चार दिवस झाले होते. मार्था येशूले भेटण्यासाठी बाहेर आली अन म्हटलं, हे प्रभूजी, जर तुम्ही अति असते तर माया भाऊ मेला नसता, पण मले विश्वास आहे की तुम्ही जे काही देवाजवळ मागसान ते देव देईन. येशूने उत्तर दिले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो कोणी मायावर विश्वास करतो जर तो मेला असला तरी जगेल, अन जो कोणी मायावर विश्वास करतो तो कधी मरणार नाही. तेव्हा मार्थाने उत्तर दिले, हे प्रभूजी, मले विश्वास आहे की तुम्ही देवाचा पोरगा हा अन मसीहा हा. तेव्हा मरिया आली, तेव्हा तिने येशूच्या पाया पडून म्हटलं, हे प्रभूजी, जर तुम्ही अति असता तर माया भाऊ मेला नसता. येशूने तिले विचारलं, तुम्ही लाजरला कुठसा ठेवला आहे? त्याने त्याले सांगितलं, कबरेमध्ये या अन पहा. तेव्हा येशू रडला. ते कबर गोट्यामध्ये खोदलेली एक गुफेसारखी होती अन त्या कबरेच्या दरवाजावर एक मोठा गोल गोटा ढकललेला होता. जेव्हा येशू कबरेपाशी गेला तेव्हा त्यानं म्हटलं, या गोट्याले बाजूले करा. पण मार्थाने म्हटलं, त्याले मरून चार दिवस झाले आहे, आता त्याले दुर्गंधी येत असेन. येशूने उत्तर दिले, काय मी तुम्हाले म्हटलं नव्हतं, जर तुम्ही मायावर विश्वास कराल तर देवाच्या गौरवाले पायसान. म्हणून त्यानं गोटा हटवला. तेव्हा येशूने वर स्वर्गाच्या इकडे पाहून म्हटलं, हे बाप्पा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझा धन्यवाद करतो. मले मालूम आहे की तू सर्वदा मायाले म्हणणे ऐकतो, पण जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो, ह्यासाठी की तू मले पाठवले आहे, असा ते विश्वास करतील. तेव्हा येशूने मोठ्याने हाक मारली, लाजर बाहेर ये. तेव्हा लाजर कबरेतून बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते. येशूने त्याला म्हटलं, हे प्रेत वस्त्रे काढून टाकण्यासाठी त्याला मदत करा अन त्याले मोकळे करा. तेव्हा या चमत्काराले पाहून खूप साऱ्या यहुदी लोकांनी येशूवर विश्वास केला. पण यहुदी लोकांचे धार्मिक पुढारी येशूचा राग करू लागले. म्हणून ते योजना तयार करण्यासाठी सोबत मिळाले की येशूले अन लाजरले मारून टाकावे.